प्रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी टेस्टी अशी एक व्हेज ग्रेव्हीची रेसिपी घेऊन आले आहे, काजू पनीर मसाला. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. काजू पनीर मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे 10 ते 12 पनीरचे तुकडे घेतलेले आहेत, एक मोठा कांदा बारीक चिरून, 1 ते 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम, ही घरची मलाई घेतलेली आहे. तुमच्याकडे रेडीमेड फ्रेश क्रीम असेल ती घेतलात तरी चालेल. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 टेबलस्पून काजू घेतलेले आहेत, हे जवळजवळ 10 ते 12 काजू आहेत. काजू आणि टोमॅटोची आपल्याला एकत्र प्युरी करायची आहे आणि हे थोडेसे 10-12 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, यांना आपल्याला पनीरसोबत फ्राय करायचं आहे. 1 चमचा बटर आणि 2 टेबलस्पून तेल. आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा किचन किंग मसाला, हा ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. 1 तमालपत्र, 2 लवंग, 2 हिरवी वेलची आणि 1/2 चमचा जिरं. चला तर मग काजू पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला आपण जे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि यातच आपल्याला आपण जे काजू घेतले आहेत 10 ते 12 तेही काढून घ्यायचे आहेत. याची आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि यात आता आपल्याला असे 2 बर्फाचे खडे टाकायचे आहेत, हे ऑप्शनल आहे. यामुळे काय होतं, जी आपण पेस्ट बनवणार आहोत ती एकदम फाईन होते, त्यामुळे मी यात 2 बर्फाचे खडे ॲड केलेले आहेत. आणि याची आता आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटो आणि काजूची मी अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसिजरला सुरुवात करूयात. इथे पॅन मी गरम करून घेतलेला आहे. यात आता आपल्याला आपण जे तेल आणि बटर घेतलं होतं त्यातलं 1 चमचा तेल आणि 1/2 चमचा बटर यात टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आपण जे काजूचे तुकडे घेतले आहेत ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. काजू थोडेसे रोस्ट झाल्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आणि यातच आपल्याला आपण जे पनीरचे तुकडे घेतले आहेत तेही थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. पनीरला सारखं असं फास्ट चमच्याने ढवळायचं नाही, तर स्लाइटली थोडं त्याला असं टर्न करून घ्यायचं आहे. पनीरला 2 मिनिटं रोस्ट करून घेतलेलं आहे, यालाही प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. याच पॅनमध्ये आपल्याला जे आपलं उरलेलं तेल आहे ते टाकायचं आहे आणि बटर टाकायचं आहे. तेल आणि बटर टाकल्यावर यात आपल्याला आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते टाकायचे आहेत. तमालपत्र, हिरवी वेलची, 2 लवंगा आणि जिरं हे आपल्याला अगदी 1/2 मिनिटभर असे रोस्ट करून घ्यायचे आहे. आणि यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यावर यात थोडस वरून मीठ स्प्रिंकल करायचं आहे. अगदी चिमूटभर मीठ टाकते मी यात, त्यामुळे काय होतं कांदा लवकर मऊ पडतो. मीठ टाकून याला व्यवस्थित कांदा रोस्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत, कांदा मी व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. हा कांदा व्यवस्थित रोस्ट झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक टिप सांगते, कांदा फ्राय करताना जेव्हा आपण कांदा फ्राय करायला टाकतो तेव्हा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही ब्राऊन शुगर जी केकसाठी वापरली जाते ती टाकली तर हा कांदा मस्त कॅरमलाइज होतो. हा कांदा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता यात आपल्याला आपण जे सुखे मसाले घेतले ते ऍड करायचे आहे. हळद, लाल तिखट,
ही मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुमच्याकडे साठवणीचं तुम्ही लाल तिखट असेल ते वापरलात तरी चालेल. धने पावडर, गरम मसाला, जिरे पावडर आणि किचन किंग मसाला, हे सर्व मसाले आपल्याला या कांद्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यात आपल्याला आपण जी काजू आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती ऍड करायची आहे. याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, कांद्याचा जो कच्चटपणा आहे तो निघून जाईल. साईडने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं मी या ग्रेव्हीला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. याला आता साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता यात आपल्याला जे आपण फ्राय करून घेतलेले काजू आणि पनीर आहे ते ऍड करायचे आहे आणि याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला 1 कप पाणी ऍड करायचं आहे. पाणी टाकल्यावर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत, याला छान उकळी आलेली आहे. यावर आता आपल्याला आपण जी फ्रेश क्रीम घेतली आहे ती टाकायची आहे. तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीम वापरू शकता. ही मी घरची मलाई वापरलेली आहे आणि घरची मलाई वापरली तर तुम्हाला ती चमच्याने अशी फेटून घेऊन नंतर वापरायची आहे. फ्रेश क्रीम टाकल्यावर यावरून आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हाताने अशी थोडी क्रश करून मग वरून टाकायची आहे. याला आपल्याला थोडंसं अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी टाकल्यावर मी थोडंसं याला मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपलं काजू पनीर मसाला खाण्यासाठी रेडी आहे. ही ग्रेव्हीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझे काही ऑनलाईन कुकिंग क्लासेस आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि ऑनलाईन क्लासेस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.